अहमदाबाद इथं सुरू असलेल्या छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात महाराष्ट्रानं आतापर्यंत एकोणतीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि चौपन्न कांस्य पदकांसह एकूण एकशे बारा पदकं मिळवली असून या स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे काल प्रज्ञा आणि सानिकानं महाराष्ट्राला सांघिक योगासनात सुवर्ण पदक जिंकवून दिलं महाराष्ट्राच्या या दोन्ही युवा योगपटू आर्टिस्टिक इव्हेंटमध्ये अजिंक्य ठरल्या त्यामुळे महाराष्ट्राला योगासनामध्ये आपल्या खात्यावर तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद करता आली रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी याच सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली